नमस्कार, मैं डॉक्टर स्मिता साकोदे। अर्शात आपण जो पाहतो ना, तेव्हा आपल्याला काय दिसतं बरं? खरंच सांगा, काय पाहता अर्शात तुम्ही? डोळ्याखाली वर्तुळ की एक छोटासा पिंपल किंवा आलेला डाग किंवा हलकीशी सुरकुती, तो पांढरा डोकावणारा केस का चेहऱ्यावरील खड्डे? आणि जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो ना, मी असं बोलायला नको होतो बरं का, माझं चुकलं, मी अशी वेंदळी कशी, मला लक्षात का राहत नाहीत, मी चाव्या कुठे ठेवते, मी अशीच का? अशा पद्धतीने आपण स्वतःला नेहमीच कमी लेखतो, दुय्यम लेखतो। आणि दुय्यम लेखताना आपण श्वास सुद्धा ना छोटे घेतो, लांब घेत नाही बरं का? तर अशा पद्धतीने तुम्ही आजपर्यंत वागत आलाय, पण मिळालं काय तुम्हाला? म्हणजे स्वतःला दुय्यम लेखणे, स्वतःला क्रिटिसाइज करणं, स्वतःला रिस्पेक्ट न देणे किंवा स्वतःला दुसऱ्या जागी ठेवणे, जाऊ देत ना त्यांचं सगळ्यांचं होऊ दे, मग मी पाहिन, मग मी जेवण शिरे असेल चालतं ना मला, अशी प्रत्येक स्त्रीची समजूत असते। पण खरं सांगू, स्त्री जरी त्यागाची मूर्ती असली आणि शरीर स्त्रीचं असलं, तरी आत्म्या तिच्या भगवंत राहतो ना। आणि जेव्हा आपण स्वतःलाच अपमानित करतो, स्वतःलाच आपण क्रिटिसाइज करतो, स्वतःलाच आपण दुय्यम ठरवतो, तर आपल्या आत्म्यातल्या भगवंताला काय वाटत असेल असा कधी विचार केलाय? नक्कीच विचार करा, कारण प्रत्येक विचार हा आपल्या भगवंतापर्यंत पोचतो ना। आपल्या आत्म्यात भगवंत बसलेले आहेत, त्यांना कसं वाटेल? म्हणूनच खूप साधी सिंपल गोष्ट आहे, स्वतःवर प्रेम करायला शिका। थोडंसंच आरशा डोकावून पहा आणि म्हणा, भगवंता मी स्वतःवर प्रेम करते बरं का? आणि हो, भगवंताला साक्षी ठेवून स्वतःवर प्रेम करायला शिका। आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करायला लागता, काय बदल घडतो सांगू का? एक तर तुम्ही सहज आनंदी राहायला शिकता, आणि त्या आनंदात तुमचा प्रत्येक दिवस, प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म हे खूप आनंदात घडत असतं, हो ना? आणि भगवंताला काय हवंय? हो, भगवंताने ही सृष्टी केवळ आनंदासाठी बनवलेली आहे। तर मग आपण स्वतःला प्रेम करूया आणि मस्त स्वतःला आनंदाचे क्षण देऊया, प्रत्येक कार्यात आपला प्रेम आणि आनंद भरूया, आणि पहा किती बदल घडतो। कारण छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही आनंदाने करता ना, तो आनंद दुसऱ्यांपर्यंत पोचतोच। म्हणजे एखादी साधी गोष्ट, जो तुम्ही आनंदाने सकाळचा चहा टाकला असेल, त्यात प्रेमाचं गुळ आणि आनंदाचं वेलची टाकली असेल, तर काय सुंदर सुवास येईल त्या चहाचा। आणि समोरचा व्यक्ती एवढं प्रेमाने ओथंबलेलं जो चहाचा कप जेव्हा तुम्ही द्याल आणि हसऱ्या मुखाने द्याल, डोळ्यात चमक घालून द्याल, तर काय होईल त्या समोरच्या व्यक्तीला? नक्कीच त्या समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा प्रेमाच्या भावना उत्पन्न होतील। भावना म्हणजे एक ऊर्जा असते, आणि ही केवळ 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 आपण स्वतःवर जेव्हा करतो ना, तेव्हा फार आनंदात राहतो। आणि भगवंत आपल्या आत्म्यात आहे, त्यांना किती आनंद होईल? तर नक्कीच आज एक करा बरं का, स्वतःच्या चेहऱ्याकडे पहा आणि म्हणा की भगवंता, मी खरंच स्वतःवर खूप प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करते, मी सृष्टीवर प्रेम करते, मी माझ्या जीवनावर प्रेम करते, मी माझ्या
प्रत्येक आयुष्यातल्या क्षणावर प्रेम करते. माझ्या कणाकणात मी प्रेम भरलेलं आहे आणि तेच प्रेम म्हणजे तुम्ही आहात भगवंता. चला तर मग प्रेम करायला शिकूया, चला तर मग व्यक्त करायला शिकूया, चला तर मग प्रेम करायला शिकूया. श्री स्वामी समर्थ.